मनसे कामगार सेना पुणे यांच्या प्रयत्नाने कामगाराला मिळाले हक्काचे थकित वेतन। याबाबत अधिक माहिती अशी की पुणे येथील औंध गावातील आरवी इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग कंपनीमध्ये काम करणाऱ्या प्रतीक भानुदास खंडागळे यांना कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकले, तसेच 3 महिन्यांचा पगारही दिला नाही। वेळोवेळी मागणी करूनही पगार मिळत नव्हता तेव्हा निराश खंडागळे हे पुण्यातील मनसे राज्य सरचिटणीस कृष्णा रामदास मोहिते यांना भेटले व हकीकत सांगितल्यावर मनसेच्या वतीने कंपनी मालक आशुतोष लिमये यांना भेटून सदर कामगाराचा पगार त्वरित अदा करावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा देताच कंपनीने त्वरित कामगाराचा थकित पगार चेकद्वारे अदा केला। दरम्यान ओळख नसतानाही मनसे पदाधिकाऱ्यांनी मदत केल्याबद्दल कामगार प्रतीक खंडागळे यांनी त्यांचे आभार मानले आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी कृष्णा रामदास मोहिते, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा राज्य सरचिटणीस। आज माझ्याकडे एक कामगार आलेला आहे प्रतीक खंडागळे म्हणून। तो एक 10 ते 12 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता आणि त्याचं जे काय कंपनीच्या बाबतीत त्याची अडचण होती, गेल्या 3 महिन्यापासूनचा त्याचा कंपनीने पगार अडवून ठेवलेला होता आणि तो काय कंपनी देत नव्हती आणि त्याला कामावरनं देखील काढलं होतं। तर तो 10 दिवसापूर्वी माझ्याकडे आला होता, आज आपण त्याला न्याय मिळून दिलेला आहे। तर नेमके काय काय प्रकार घडला होता, किती दिवस त्यांनी त्या कंपनीत काम केलं होतं आणि काय घडलं होतं ते सर्व आता प्रतीकच सांगेल। जय महाराष्ट्र। माझं नाव प्रतीक मानवदास खंडागळे, मी पिंपरी चिंचवड येथे पिंपळे बागमध्ये राहतो। मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मी औंध येथे आरवी इलेक्ट्रिकल्स या कंपनीमध्ये ड्राफ्ट म्हणून कामाला लागलो होतो आणि मार्चपर्यंत काम केलं मी तिथे 5 महिने। 5 महिन्यामधले 2 महिन्याचे पगार त्यांनी मला दिले पण 3 महिन्याचे पगार ते देत नव्हते आणि मला मार्चमध्ये अचानक कामावरून देखील बेकायदेशीररित्या काढून टाकलं। आणि मार्चपासून मी त्यांच्या पगारासाठी पाठपुरावा घेत होतो पण ते सारखे पुढं चालढकल करत होते, टाळाटाळ करत होते। त्या मी त्यांना कॉल, मेसेजेस, मेल वगैरे पण केला होता। शेवटी मागच्या 10 दिवसांपूर्वी मला कृष्णा साहेब मोहितेंचं माहिती मिळाली आणि मग मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे धाव घेतली आणि कृष्णा साहेब मोहितेंची भेट घेऊन त्यांना झालेला सर्व प्रकार सांगितला। त्यानुसार त्यांनी तातडीने आमच्या साहेबांना फोन लावला व त्यांना विचारलं आणि त्यांची एक मीटिंग ठरली। त्यानुसार कृष्णा साहेबांनी औंध येथे जाऊन आरवी इलेक्ट्रिकल्समध्ये मॅनेजमेंटसोबत मीटिंग केली आणि त्यांच्याकडून आश्वासन घेतलं की आज 6 तारखेपर्यंत माझं पेमेंट पूर्ण देतील आणि त्यानुसार आज सकाळी मला कॉल आला ऑफिसमधून आणि माझा चेक 3 महिन्याचा जो पेंडिंग होता तो पूर्ण 1 रुपयासुद्धा कमी न करता त्यांनी दिलेला आहे। त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो। तसेच माननीय राजसाहेब ठाकरे, गजानन राणे साहेब, कामगार नेते आणि कृष्णा मोहिते साहेब यांचे मनापासून आभार मानतो व यापुढून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदैव ऋणी राहील व आभार व्यक्त करतो। तर पाहिलं आपण ज्या ज्या आस्थापना असं बेकायदेशीरपणे कमी करून कोरोनाचं कारण पुढे करून अशा कामावरून काढून टाकतात आणि जे काय शेवटचे महिने त्यांनी काम केलेलं असतं ते वेतन अडवून ठेवतात। तर आज प्रतीकचा पण तोच विषय होता। तर अशा आस्थापनांनी असं करू नये हीच माझी एक कामगार सेनेचा प्रतिनिधी म्हणून विनंती राहील आणि आता मनसेला त्यांना सामोरे जावं लागेल हेच मी एक आव्हान देतो। आपण आता जो चेक त्याला मिळालेला आहे तो चेक आपण त्याला देऊ। ठीक आहे, चल जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।